आता बातम्या सविस्तराने. पुणे कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले. सकाळपासून विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या मुख्य इमारतीसमोर धरणे धरलेत. या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक स्तरावरील अनेक मागण्या आहेत, मात्र या मागण्यांकडे महाविद्यालय प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. त्यामुळेच हे विद्यार्थ्यांनी धरणे आंदोलन सुरू केले. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत धरणे कायम ठेवण्याचा इशारा त्यांनी दिलाय. विद्यार्थ्यांवर अन्याय करणाऱ्या प्रशासनाची त्वरित बदली करावी. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहलीचे 1250 रुपये त्वरित परत करावे. विद्यार्थ्यांचे स्टायपंड त्वरित द्यावी. ग्रंथालय 24 तास सुरू करून कायमस्वरूपी ग्रंथपाल नियुक्त करावा. मुलींच्या वसतिगृहाचे काम त्वरित व जलदगतीने पूर्ण करावं. महाविद्यालयाचे मैदान इतर कुणालाही भाडेतत्वावर देऊ नये. उपोषणाला बसलेल्या विद्यार्थ्यांवर अक्षाना कारवाई करू नये अशी विद्यार्थ्यांची मागणी होती. आम्ही कृषी महाविद्यालय विद्यार्थी शांततेच्या पद्धतीने कॉलेज प्रशासनाच्या विरोधात जे आमच्यावर अन्याय होते, विद्यार्थ्यांचे जो आवाज गडचेपी होते, विविध प्रकारे जे धमके दिले जात आहे त्याच्या विरोधात सर्व मुलं शांततेच्या पद्धतीने बेमुदत साखळी उपोषणाला बसलेले आणि जोपर्यंत आमच्या मागणी होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही हा निर्धार केलेला आहे. त्या कुलगुरूं समोर मांडणार आहे. कॉलेज प्रशासनासमोर आम्ही खूप वेळा मागण्या मांडलेल्या आहेत, पण त्याची आत्तापर्यंत दखल घेतलेली नाही आहे. आणि ज्या काही मागण्या होत्या त्याची सरांनी फक्त चेष्टा केलेली आहे. आणि ज्या मागण्या आम्ही मागितल्या त्याच्यानंतर कॉलेजच्या स्टुडंटला त्रास देण्यात आलेला आहे, त्यामुळे आम्ही आत्ता या मागण्या कॉलेज प्रशासनाकडे न मागता डायरेक्ट VC सरांकडे मागणार आहे. आणि खरं म्हणजे अतिशय शांततेने आज हे बसलेले आहे आणि यांनी ज्या ज्या वेळेस मागणी जी केलेली ही आम्ही प्रत्येक मागणी यांच्याशी चर्चा करून प्रत्येक वेळेस सोडवतो. यांचे जे प्रतिनिधी येतात त्यावेळेस आम्ही त्यांच्या मागण्या सोडवत असतो. आता त्यांनी एक मुद्दा रस्त्याचा मांडला होता. आपल्याला सर्वांना कल्पना आहे की आता मेट्रोचं काम चालू आहे, त्यामुळे मेट्रोच्या कामामुळं रस्ते थोडे खराब झालेले आणि ते मेट्रो आम्हाला दुरुस्त करून देणार असल्यामुळे तो त्याला थोडा वेळ होते. आणि बाकीच्या मागण्या त्यांनी जर आता आम्हाला सांगितल्या असत्या तर चर्चा करून आम्ही त्या पण लगेच सोडण्याचा प्रयत्न केला असता, परंतु सध्या ते म्हणतात की आम्ही सध्या तुम्हाला काहीच बोलणार नाही, त्यामुळे त्यांच्या मागण्या सध्या पेंडिंग आहेत.